मनीषा वाल्मिकी या तरुण मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. मनीषा वाल्मिकी या तरुण मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर मी राजेश माने तुमच्या बातमी डॉट इन या मनीषा वाल्मिकी अत्याचार अत्याचाराच्या विरोधात आरटीआयच्या वतीने बोकुळे आरटीआयच्या वतीने वाडेकर जे आहेत बच्चूराम वाडेकर आरटीआयचे नेते यांच्यातर्फे या चौकामध्ये आता निदर्शने सुरू आहेत. या नक्की त्यांची मागणी काय आहे आणि त्यांच्याशी त्यांची अपेक्षा काय आहे या प्रकरणाबद्दल हे आपण त्यांच्याशी बोलूयात. वाडेकर साहेब, आता जो तुम्ही निषेध नोंदवलेला आहे हा आणि नक्की तुमची मागणी काय आहे? नमस्कार, जय भीम, जय शिवराय. आज रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन आणि त्या वर्धापन दिनाच्या दिवशीच आम्ही बोकडीच्या या हायवे रोडवर उत्तर प्रदेशमध्ये मनीषा वाल्मिकी ही दलित म्हैतर समाजाची तरुण मुलगी तिच्यावर जो अमानुषपणे अत्याचार झालेला आहे आणि त्या अत्याचारामध्ये तिच्यावर रेप झाला, तिला अमानुषपणे तिचा खून करण्यात आला आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये उत्तर प्रदेशचे डीजी, उत्तर प्रदेशचे सगळे पोलीस अधिकारी, सरकार बघायची भूमिका घेत होते आणि त्या तरुण मुलीला ज्या पद्धतीने तिचं अंत्यविधी त्या कुटुंबाला करता आला नाही आहे, रात्री 2-2:30 तिचा अंत्यविधी करतात. काय असं घडलं होतं की एवढी लपाछपी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी केली? खरं म्हणजे योगी सरकारने आता पोलिसांवर कारवाई केली, काही लोक सस्पेंड केलेत, कडक काय कारवाई करण्याची भूमिका घेतली. खरं म्हणजे ही कारवाई पहिल्या दिवशी झाली असती तर ते बरं झालं असतं, पण उशिरा आलेलं शान पण आहे. तरीसुद्धा आमची मागणी आहे या घटनेची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. या घटनेमध्ये जे उत्तर प्रदेशचे डीजी आहे त्या डीजीने जे बेजबाबदारपणाने वक्तव्य केलेले आहे अशा डीजींना ताबडतोब कारवाई करा, त्याच्यावर सस्पेंड करा, त्याच्यावर सीबीआय चौकशी लावा या घटनेची. या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही आज निदर्शने केलेली आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या नगरसेविका गटनेत्या सुनीता परशुराम वाडेकर आणि आम्ही सगळे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज आम्ही या चौकामध्ये या घटनेचा निषेध करत आहोत. खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये गेल्या अनेक वर्ष 50-60-70 वर्षापासून अनेक वर्षापासून दलितांवर अत्याचार होतात. हे अत्याचार करणारे कोण आहे? खरं म्हणजे नगरमध्ये महाराष्ट्रामध्ये तेरी हत्याकांड झालं, दलित वाल्मिकी समाजाच्या 3 मुलांना हुबक चिरलं गेलं, त्याला उसाच्या ह्याच्यामध्ये त्याचे खांडोळे करण्यात आले. त्यावेळेस राज्य सरकार मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं. हेरलांचे हत्याकांड झालं महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, विविध राज्यामध्ये जे दलित अत्याचार होतात त्या अत्याचार करणारे नेमके आहेत तरी कोण? त्या कुठल्या पक्षाचे आहेत? त्या कुठल्या जमातीचे आहेत? त्या कुठल्या संघटनेचे आहेत? हे आता आंबेडकरी चळवळीने आणि दलित समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. अत्याचार दलितांवर जेव्हा अत्याचार होतो त्यावेळी त्या गावचे सगळे सुवर्ण एकत्र मिळून त्या दलित कुटुंबाच्या विरोधात भूमिका घेत असतात आणि म्हणून गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे दलित अत्याचार झाले त्या दलित अत्याचाराच्या मागं नेमकं कोण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अत्याचार करणारे हे कुठल्या पक्षाचे नसतात, परंतु ते एका विशिष्ट विचारांनी प्रेरित असतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये सैराटसारख्या घटना होतात. आता पुणे जिल्ह्यात, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जगताप नावाच्या तरुणाची भर रस्त्यामध्ये खून केला. हे कोण आहेत ही सगळे अत्याचार करणारे? म्हणून मनीषावर अत्याचार करणारे आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या विविध कानाकोपऱ्यामध्ये अत्याचार करणारे हे एकच आहेत आणि हे कुठल्याही पक्षाचे नसतात, मात्र हे वेगवेगळ्या पक्षात काम करत असतात. अत्याचार करताना हे सगळे एकत्र मिळून एक जीवाने त्या दलित कुटुंबाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतात. म्हणून मनीषाच्या या अत्याचाराच्या प्रश्नावर सीबीआय चौकशी व्हावी ही मागणी आज आम्ही करत आहोत. या घटनेचा निषेध करत आहोत. तमाम भारतातील दलित बांधवाला विनंती करणार आहे की कुठल्याही पक्षामधला कुणी असू द्या, परंतु दलितावर अत्याचार करताना ही सगळी माणसं ही एकत्र असतात आणि त्या कुटुंबाच्या विरोधात भूमिका घेत असतात. हे खेरलांजीमध्ये आम्ही पाहिलेले आहे, सोनई हत्याकांडामध्ये आम्ही पाहिलेलं आहे, महाराष्ट्रातल्या विविध हत्याकांडामध्ये आम्ही पाहिलेलं आहे. म्हणून पवार साहेबांना आमची विनंती असणार आहे की पवार साहेब
सोनई हत्याकांडामध्ये आपण बोलला नाहीत, पवारसाहेब हेरलांजीमध्ये आपण बोलला नाहीत, पण कालच्या घटनेत तुम्ही पटकन बोलला. ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा यासाठी मोर्चे काढले जातात. दलितांवर अत्याचार या देशामध्ये आजही थांबत नाही, परंतु ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा आणि मग बाकी भूमिकावर भूमिका घ्यायची आणि मग इतर मात्र सुईस्कर भूमिका घ्यायची ते उचित नाही आहे. आणि म्हणून जे जे अत्याचार होणार असतील त्या सगळ्यांवर सगळ्या नेत्यांनी बोललं पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही आहे. आणि म्हणून या घटनेचा आम्ही सगळे आज निषेध करत आहोत, याची सीबीआय चौकशी व्हावी ही मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत. धन्यवाद. जय भीम. या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी, त्याचप्रमाणे पोलिसांवर कारवाई करावी, करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी वाडेकर यांनी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाल्मिकी मैकर समाजाची आपल्या दलित समाजाची कन्या मनीषा हिच्यावर निर्मूलपणे हल्ला करणाऱ्या रेप करणाऱ्या बांडगुळांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. मनीषाला न्याय मिळाला पाहिजे. मनीषाला न्याय मिळाला पाहिजे. सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. उत्तर प्रदेशच्या पोलीस अधीक्षक त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. उत्तर प्रदेशच्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. डीजीवर कारवाई झाली पाहिजे. डीजीवर कारवाई झाली पाहिजे. मनीषाला न्याय मिळाला पाहिजे. मनीषाला न्याय मिळाला पाहिजे. दलित वाल्मिकी समाजाच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या बांडगुळांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. निष्पाप झालेत दलित तरुणीवर अत्याचार करणाऱ्या हरामखोरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. आदर्शक लोकांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. त्यावर कारवाई झाली पाहिजे. पोलीस अधीक्षकांवर कारवाई झाली पाहिजे. पोलीस अधीक्षकांवर कारवाई झाली पाहिजे. उत्तर प्रदेशच्या डीजीवर कारवाई झाली पाहिजे. सीबीआय चौकशी झाली पाहिजे. या घटनेची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. या घटनेची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. या घटनेची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. उत्तर प्रदेशच्या डीजीवर कारवाई झाली पाहिजे. उत्तर प्रदेशच्या डीजीवर कारवाई झाली पाहिजे. या घटनेची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. या घटनेची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. तिकडे जोर से बोल हल्ला बोल. जोर से बोल हल्ला बोल. जोर से बोल हल्ला बोल. मनीषाला न्याय मिळाला पाहिजे. मनीषाला न्याय मिळाला पाहिजे. मनीषा वाल्मिकी या तरुण मुलीला न्याय मिळाला पाहिजे. मनीषा वाल्मिकी या तरुण मुलीला न्याय मिळाला पाहिजे. झालीच पाहिजे. उत्तर प्रदेशच्या डीजीवर कारवाई झालीच पाहिजे. उत्तर प्रदेशच्या डीजीवर कारवाई झालीच पाहिजे. या घटनेची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. या घटनेची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. जोर से बोल हल्ला बोल. जोर से बोल हल्ला बोल. जोर से बोल हल्ला बोल. मनीषाला न्याय मिळाला पाहिजे. मनीषाला न्याय मिळाला पाहिजे. मनीषा वाल्मिकी या तरुण मुलीला न्याय. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांनी अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.